नमस्कार, आज आपण बाजरीचा डोसा कसा बनवायचा ते बघूया। बाजरीमध्ये भरपूर न्यूट्रिएंट्स असल्यामुळे आपल्या फॅमिलीसाठी हा एक हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन आहे। बाजरी मिलेट प्रकारामध्ये मोडते, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात डायट्री फायबर्स असतात, म्हणूनच डायबेटिक पेशंटनी आपल्या आहारात याचा समावेश करावा। त्यामुळे ग्लुकोजचं रक्तातील ॲब्सॉर्प्शन डिले होतं आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी, फॉस्फरस, आयन, अमायनो ॲसिड्स, मॅग्नेशियम अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि प्रोटीन्सही भरपूर आहेत। प्रोटीन्समुळे तुमचे मसल स्ट्रेंथ वाढते आणि इम्युन सिस्टीम स्ट्रेंथ पण वाढते। तुम्हाला रक्ताची कमतरता असेल, जसे की अनिमिया किंवा तुम्ही डायबेटिक असाल, तर या बाजरीच्या डोसाचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायला हरकत नाही। तर ही बाजरी मी स्वच्छ धुवून साफ करून जराशी भाजून ठेवलेली आहे। तुम्ही जर घेणार असाल दुकानातली तर ती आधी साफ करून घ्या। तर एक कप बाजरी घेतली आहे मी इथे। इथे मी काळे उडीद घेतले आहेत। काळे अख्खे उडदामध्ये सुद्धा फायबर्सचं प्रमाण भरपूर असतं। हे डोसे मी उद्या सकाळी ब्रेकफास्टसाठी करणार आहे, तर संध्याकाळी 4 ते 5 बेताला आपण हे भिजवायला घ्यायचे। 2 तास भिजले की आपण याला वाटणार आहोत। मी इथे 1/2 कप पोहे घेतलेत। पोह्यामुळे फर्मेंटेशनची प्रोसेस फास्ट होते। पोहे नसतील तर साधा भात वापरला तरी चालेल। आणि मी इथे 1 छोटा चमचा मेथ्या घालतीये, मेथ्याचे दाणे। आता हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचंय आपल्याला एकदा। आता मी छान 2-3 वेळा पाण्यातनं धुवून घेतलंय स्वच्छ। आता ह्याच्यात पाणी घालते मी आणि हे आपल्याला 2 तास भिजवून ठेवायचंय। साधारण 3-4 कप पाणी घातलंय मी। तर हे छान 2 तास भिजू द्यायचे आपल्याला। आता 2 तास झालेत, हे छान भिजलंय। याला आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत। हे अगदी छान बारीक वाटून घ्यायचंय। आत्ता तुम्हाला दिसती अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला, पाहिजे तर उद्या आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकतो। आणि मिक्सरवरती वाटताना पण मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून रात्रभर याला फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत। हे घट्ट नाही झाकायचंय, हलकंसं झाकायचंय, त्याच्यामुळे वाईल्ड एअरबॉर्न यीस्ट फर्मेंटेशनसाठी मदत करेल आणि नॅचरली फर्मेंट केलेल्या फूडमध्ये व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाणात असते, जे आपल्या शरीरात आयनचं ॲब्सॉर्प्शन करून घेण्यासाठी गरजेचं असतं। आता हे काल रात्रभर आपण फर्मेंटेशनसाठी ठेवलं आहे आणि खूप छान फर्मेंट झालं आहे। आता मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे। 1 टीस्पून मीठ घालतीये मी। मी इथे पिंक हिमालयन सॉल्ट वापरतीये, त्यांनी चव छान येते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला या पिठाचे डोसे बनवायचे आहेत, तर हे पीठ थोडंसं पातळ करायला पाहिजे। बघूया किती पाणी लागतंय। मी 1/2 कप पाणी घेतलंय, त्यातलं 1/2 घातलंय मी। अजून थोडंसं पाणी घालते, 1 टेबलस्पून। आता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली आहे डोस्यासाठी। ही कन्सिस्टन्सी व्यवस्थित असेल तर डोसे कुरकुरीत होतील बिडाच्या तव्यावरती। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी डोसे करायला बिडाचा तवा वापरतीये। मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये ते दाखवलंच आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर मी ते कांद्यावरती थोडंसं तूप घेतलंय। आपण तूप वापरतो कारण तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे आपल्याला फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स ॲब्सॉर्ब करायला मदत करतात। एक पळी भरून बॅटर घालायचं आणि ते छान पसरवून घ्यायचे। थोडस वरून साजूक तूप घालूया। आता याच्या कडा सुटत आहेत छान। वा, मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा तयार झालाय। हा डोसा आपण शेंगदाण्याची चटणी, हिरवी चटणी, लोणचं असं मुलांना जे आवडेल त्याच्यासोबत खाऊ शकता। मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा तयार झालाय।
आणि अशा छान हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।